मामाश्री कोण आहे? हा मी आहे, आपला लाडका जावई। या या मामाश्री। ओ आपल्या ज्ञान साधनेमध्ये मी व्यत्यय तर आणत नाहीये ना? छे छे हो नका, साध बोला ना, नॉर्मल बोला ना, आपल्या दोघांशिवाय कोणी नाही हो इथे। नॉर्मल बोलू? हो ठीक आहे। गेला वाटत इकडे मामाश्री। आम्ही सासरे आहोत आपले, कपिंद्रातले पोपट आहोत। अहो तसं नाही, नॉर्मल बोला म्हणालात, जरा जवळीक साधायची म्हणून असं घेतलं तुम्हाला। मामाश्री मला तुम्हाला एक शंका विचारायची। विचारा? म्हणजे तुम्ही जे तुमच्या धर्मपत्नीला म्हणजे कल्याणी राणी साहेबांना इतकं सुंदर दर्जाचं घाबरता, त्याचं कारण काय हो? नाही नाही अजिबात नाही, आम्ही घाबरत वगैरे काही नाही कल्याणी साहेबांना, आपला हा गोड गैरसमज आहे। काय हे? अहो तुम्हीच म्हणालात ना नॉर्मल बोला म्हणून। नॉर्मल सारखे बोला आहे, मल्ला सारखं काय आहे? हल्ली मल्ल्यासारखं वागल्याशिवाय दीपी विजय मिळत नाही ना। तर मुद्दा असा की माझा गैरसमज वगैरे काही झालेला नाही। गेली 10 वर्ष या घरामध्ये राहून, सॉरी या वाड्यामध्ये राहून मी तुम्हाला बघतोय, तर तुम्ही किती घाबरता, तुमची कशी फार वाईट अवस्था होते हे मला माहिती आहे, नाही का? तर त्याचं कारण काय? कारण असं काही नाही, कसं आहे जावं बापू, म्हणजे नवरा बायको ही संसार रूपी गाड्याची दोन चाक असतात। दोन चाक? एक कायम पडत असत, दुसऱ्यानं येऊन लावायचं असत, चाक चाक लावायचं असत। त्यामुळे त्या पद्धतीनं आमचं आयुष्य या वाड्यामध्ये चाललेलं आहे। बरं आमचं जाऊ द्या, तुम्ही असे मोठे एवढे असे वकील तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मिसेस ला घाबरतात की? पाहतो आम्ही, त्याच काय रहस्य सांगा उगया। त्याच रहस्य म्हणजे तुम्हीच। मी? हा मी काय केलंय? तुम्ही तुमचं हे सरनोबत संस्थान त्यांनीच आमची वाट लावली। म्हणजे? म्हणजे लग्नानंतर सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये तुम्ही मला मारे अगदी राजेशाही ट्रीटमेंट दिली, अगदी संस्थानिकांच्या थाटामध्ये मला वागवलं। आणि बघता बघता माझ्यासारख्या वकिलाचा घरगडी कधी केलात हे तुम्हालाही कळलं नाही आणि मलाही कळलं नाही। आणि राहता राहिला प्रश्न वकिलीचा, तर तुमच्या राणी साहेबांना म्हणजे सरनोबत संस्थांच्या कल्याणी महाराणी साहेबांना आपल्या जावयानं फालतू वकील वगैरे केलेली आवडत नाही, शोभत नाही त्यांच्या प्रतिष्ठेला, मग ती वकिलीची डिग्री घेऊन काय चालायची आहे का? हा पण तरी सुद्धा तुम्ही ते जागृत करा बुवा, स्वाभिमान वगैरे म्हणतोय मी। तुम्ही काळजी करू नका सासरी बुवा, मी लवकरच यावर काहीतरी उत्तम उपाय शोधून काढणार आहे। आता खरं शोधता तुम्ही सर्वोपदांचे जावई। काळजी करायचं कारण नाही, आम्ही आपल्या पाठीशी आहोत। पण ते जागृत करायचं स्वाभिमान। माझं काय म्हणणं आहे सासरे बुवा की आता या वयामध्ये तुम्हीही जागृत करायला हरकत नाही, स्वाभिमान स्वाभिमान नाही का? पण मी काय करणार? गेला वाटतं इकडे काय करा? काय मी एक दिवस उत्तम असा मोका साधा, बर मनाचा हिय्या करा, आपल्या पत्नीला समोर घ्या आणि तिच्याकडे बघा आणि सान्न 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 त्या ठेवून नको। जे काय सान्न 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 करायचं तुम्ही करा, मी जरा सांगण्यासारखं नाहीये, मला फार महत्वाचं काम आठवलेलं आहे। कल्पनेनं? हो पण ते जागृत करायचं मात्र। हो स्वाभिमान असे आदनमद नेऊन हलवत जा मला, म्हणजे बर सासरे बुवा ऐका ना, काय तुम्ही चाललात ना संडा संडा, जाताना पेपर घेऊन जा। कशाला पाहिजे पेपर? सरनोबत संस्थांच्या या वाड्यामध्ये आज पाणी आलेलं नाही। अरे देवा सांड 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 देतो आज मीना राणी।